जरांग्यांच्या आळून जातीचं राजकारण करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार समाजाची माथी भडकवतात. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून ठाकरे आणि पवारांवर घणाघात. माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही. राज ठाकरेंचा शरद पवार यांना इशारा. आमदार बच्चू कडू मव्याच्या वाटेवर मोदीबाग निवासस्थानी शरद पवार बच्चू कडूंमध्ये अर्धा तास चर्चा. उद्धव ठाकरेंची तोफ आज ठाण्यात धडाडणार. ठाण्यातील गडकरी रंगायनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होणार मेळावा. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून ठाण्यात बॅनरबाजी. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत उतरवले बॅनर. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदासाठी फेस व्हॅल्यू संपली आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केल्यानं व्हॅल्यू संपली. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांची फडणवीसांवर टीका. आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं. राज ठाकरेंकडून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुप्ता बंधू दिल्लीत ठाकरेंना भेटले. गुप्ता बंधू ठाकरे भेटीची चौकशी व्हायला हवी, नरेश मस्केंची मागणी. उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ठाकरे दिल्लीत. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर नरेश मस्केंचा हल्ला बोल. महाविकास आघाडी काळात आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप. दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडून आणू शकतात, पोलीस आयुक्तांच्या पत्राने पुण्यात खळबळ. राज ठाकरेंनी जालन्यात घेतली बैठक, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली आढावा बैठक. विधानसभा निवडणुकीत मला तुमचा आधार पाहिजे, तुमच्या आंदोलनाला माझा भाऊ म्हणून नेहमीच पाठिंबा. अमरावतीत रवी राणांची अंगणवाडी सेविकांना भावनिक साथ. जालना जळगाव रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल. रावसाहेब दानवेंनी केंद्राच्या निर्णयाचं केलं स्वागत. सोलापूर विमानसेवेसाठी परवानगी मिळण्याचा मार्ग अंतिम टप्प्यात. ऑक्टोबरमध्ये विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. जयपूरमध्ये लग्न सोहळ्यात चोरीची घटना. हॉटेल हयातमध्ये 1.5 कोटींची चोरी. 14 वर्षाच्या मुलाने केली चोरी. सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बॅनर चर्चेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी बॅनर. बॅनरमधून अजित पवार यांना विचारले थेट प्रश्न. जळगावात हिंदू जनजागृती समितीतर्फे मूक निदर्शन. राज्यात लव जिहाद कायदा लागू करण्याची मागणी. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून लाँग मार. स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा. अमित शहा 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्वाच्या बैठका घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.